तर राज्यातील विविध जिल्ह्यातल्या सात हजार सातशे एक्कावन्न ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान आहे प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता उद्या होणाऱ्या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे या निवडणुकीचा निकाल वीस डिसेंबरला लागणार आहे या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे तीन ग्रामपंचायतींची निवडणुकीत पंधरा सरपंच पद आणि अकरा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या अहमदनगर जिल्ह्यातील एकशे नव्वद ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होईल या ग्रामपंचायत निवडणुकीत आजी माजी महसूल मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे रोहित पवार भाजपचे राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लाग या लागली आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन ओझा निश्चितच ग्रामपंचायत निवडणुकींसाठीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आणि आता आज प्रशासन आपल्या तयारीला लागले उद्या या सगळ्या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे तीन ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती मात्र यानंतर यातील पंधरा सरपंच आणि अकरा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या उर्वरित एकशे नव्वद जागांसाठी आता उद्या मतदान होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे संगमनेर तालुक्यातील चौदा गावं जी राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघाला जोडलेली आहे या चौदा गावांमध्ये थेट विखे विरुद्ध थोरात अशा गटांमध्ये सरळ लढत आहे त्यामुळे या दोन ठिकाणी कोणता नेता बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय दुसरीकडे विचार केला तर कर्जत भागात भाजपचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे रोहित पवार या दोन नेत्यांची पणाला लागली आहे एकूणच जिल्ह्यातील जर आपण सगळा विचार केला तर संगमनेर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे पस्तीस ग्रामपंचायती आहेत तर सर्वात कमी म्हणजे जामखेडमध्ये तीन ग्रामपंचायती आहेत या सगळ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस आरोप प्रत्यारोप झाले अनेक गावांमध्ये तर एकाच गटाच्या नेत्यांचे दोन समर्थक असल्यानं एकाच नेत्याच्या फोटोखाली दोन गट आमने सामने उभे आहेत त्यामुळे उद्या होणाऱ्या या मतदान प्रक्रियेत मतदार राजा कोणाला कौल देणार हे स्पष्ट होईल अहमदनगर जिल्ह्याचं चित्र पाहिलं तर अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असंच चित्र आहे तर अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे अनेक स्थानिक नेत्यांनी वर्षानुवर्षे आपली सत्ता ग्रामपंचायतीवर ठेवली होती त्यांना ही सत्ता तशीच ठेवता येईल का हे सुद्धा आगामी काळात स्पष्ट होईल त्यामुळे एकशे नव्वद ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतरच या मतदारांनी कोणाला कौल दिलाय हे स्पष्ट होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट